नवी मुंबई येथील भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन विद्युत बिल कमी करता येईल असा मिनी प्रोजेक्ट तयार केलाय. विभागामध्ये शिक्षकांनीच आयोजित केलेल्या 4 दिवसाच्या इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर ट्रबल शूटिंग आणि PCB डिझाईन या कार्यशाळेत त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. या विभागात असलेल्या 40 वॅटच्या जुन्या पद्धतीच्या 90 ट्यूबलाइट्स बदलून त्या जागेवर 20 वॅटच्या नवीन LED ट्यूबलाइट स्वतः करून जोडल्या. या कामामध्ये त्यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून 1 बिलामध्ये 3000 रुपये इतकी बचत केली. ऊर्जेची बचत हीच निर्मिती हा ऊर्जा मंत्र त्यांनी आपल्या या उपक्रमातून साधला. विद्यार्थ्यांनी त्यांची ही कामगिरी प्रायोगिकरित्या सुद्धा सिद्ध करून दाखवली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने समाज उपयोगी करू शकतो याचा एक आदर्श घालून दिलाय. हे विद्यार्थी एवढ्यातच न थांबता पुढील वर्षी पंख्याच्या होणाऱ्या अतिविद्युत वापरावर लगाम घालण्यासाठी प्रयत्न करतायत. आपण नॉर्मल जे आपण डिपार्टमेंटमध्ये आम्ही वापरलेले होते 40 वॅटचे ट्यूबलाइट्स, तर ते आमचं वोल्टेज आमचं 240 व्होल्ट येतं आणि करंट जो आहे तो आम्हाला 0.7 mA देत होता. तर आम्ही पॉवर इज इक्वल टू V×I म्हणजे वोल्टेज इंटू करंट आम्ही केला, तर आमची पॉवर आली जवळजवळ 100 किंवा 116 वॅटपर्यंत आलं. म्हणजे तेच आम्ही जर का आम्ही LED वापरलं असतं, LED 20 वॅट्स आम्ही आता एक आमच्यासमोर डेमो आहे, ते 20 वॅट्स आम्ही LED ट्यूबलाइट वापरल्या जे आम्ही 40 वॅट आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही लावलेले आहे, तर त्याच्याऐवजी आम्ही 20 वॅट रिप्लेस केले. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही पॉवर कन्झम्पशन केलं आणि त्याचमुळे आम्हाला जो एका युनिटच्या वाटी आम्हाला जो 7 रुपये जो खर्च करावा लागतो त्याचा जो खर्च आहे तो आमचा कमी झाला आणि त्यामुळेच आम्ही पॉवर कन्झम्पशन केलेलं आहे. त्या रिप्लेस करून विद्यार्थ्यांनी स्वतः या कार्यशाळेत LED 20 वॅटच्या ट्यूब स्वतः तयार करून ते स्वतः इम्प्लिमेंट करता येईल. की त्यामुळे साधारणतः आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेप्रमाणे डिपार्टमेंटमध्ये साधारणतः 90 ट्यूब्स होत्या, की जेणेकरून 6000 हे MSEB बिल 90 ट्यूबसाठी यायचं, ते साधारणतः 20 वॅटच्या ट्यूबमुळे साधारणतः ते 3000 किंवा त्याच्यापेक्षा कमी निश्चित जाईल असं आमचं विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन आहे. तर अशा या विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे साधारणतः 3 ते 4000 रुपये प्रति महिना विद्युत बिलामध्ये निश्चितच घट होईल, ती फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या एफर्ट्समुळे आणि या उपक्रमामुळे. तर ऊर्जेची बचत हीच खरी निर्मिती, जसं की कमवलेला रुपया वाचवलेला रुपया हा कमवलेला रुपया एवढा असतो, याची प्रचिती आमच्या या विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून समाजासमोर येते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी विकास मिरगणे, नवी मुंबई.